राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आपण पाहतोय या ठिकाणी दोन पाडवे साजरे होत आहेत। अजित पवारांचा पाडवा काटेवाडीमध्ये या ठिकाणी साजरा होतोय, तर शरद पवार यांचा पाडवा गोविंदबागेमध्ये साजरा होतोय। पाडव्याचा गोडवा हा दुभंगला आहे। या ठिकाणी आपण ही दोन दृश्य पाहतोय, अजित पवार यांचा पाडवा आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाचा। शरद पवार यांचा हा पाडवा गोविंदबागेमध्ये साजरा होतोय। कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी, दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी इकडे पोहोचलेले आहेत। अजित पवार हे या ठिकाणी त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार उभ्या आहेत, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत। या ठिकाणी आपण दोन पाडवे, पवार कुटुंबातील हे दोन पाडवे आपण पाहतोय वेगवेगळ्या ठिकाणी साजरी होत आहेत। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत। रोहन, शरद पवार यांचा पाडवा आपण पाहतोय गोविंद बागेमध्ये साजरा होतोय आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी इथे पोहोचलेत। अगदी बरोबर आहे, कारण का या शरद पवारांच्या आणि पवार कुटुंबियांच्या एकत्रित पाडव्याला, गोविंद बागेतल्या पाडव्याला एक परंपरा आहे आणि जवळपास जिल्ह्यातून अतिशय ग्रामीण भागातून सगळेच कार्यकर्ते, नेते आणि शरद पवारांना मानणारा वर्ग, अजित पवारांना मानणारा वर्ग देखील गोविंद बागेमध्ये जे आहे तो वर्षानुवर्ष जात होता। परंतु यंदा हा जो आहे तो पाडवामध्ये दोन फूट पडली पाहायला मिळते। शरद पवारांचा गोविंद बागेत पाडवा पाहायला मिळतोय आणि अजित पवारांचा काटेवाडीमध्ये जो आहे तो दिवाळी पाडवा पाहायला मिळतोय आणि त्यामुळे कार्यकर्ते मात्र सैरभैर आहेत। अनेक कार्यकर्ते तर आता गोविंद बागेत देखील पवारांना शुभेच्छा देतील आणि गोविंद बागेतून पुन्हा काटेवाडीत जाऊन अजित पवारांना देखील शुभेच्छा देतील। परंतु मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातील नाळ असणारे शरद पवार, अजित पवार आणि पवार कुटुंब यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक दिवाळीच्या पाडव्याच्या औचित्य साधून शुभेच्छा देण्यासाठी भेटवस्तू घेऊन, पुष्पगुच्छ घेऊन येत असतात। आचारसंहिता असल्यामुळे सध्या ते आता आज ते आणणार नाहीत, परंतु अनेक पोस्टर्स घेऊन शरद पवारांना भेट देण्यासाठी आलेले आहेत, पुस्तकं घेऊन आलेले आहेत। त्यामुळे दोन गट पडल्यानंतर दोन पाडवा हे आता बारामतीकरांना आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक पवार कुटुंबियांना, मानणाऱ्यांना किती पत्नी पडतं हे पाहणं महत्वाचं आहे। कारण का आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी अशा प्रकारची भूमिका घेतली आहे, कारण का मागच्या वर्षी देखील फूट पडल्यानंतर अजित पवारांनी स्वतःचा वेगळा पाडवा जो आहे तो काटेवाडीमध्ये केलेला नव्हता। ते पवार कुटुंबियांच्या मध्ये जाऊन भेटून आलेले होते, परंतु दिवाळी पाडवाच त्यांनी वेगळा, जशा पद्धतीने शरद पवार वर्षानुवर्ष सुप्रिया सुळे, अजित पवार, आपण असे जोडलेले आहात। आपण आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। नवनाथ, अजित पवारांचा पाडवा हा यावेळी आपण पाहतोय वेगळा साजरी होतोय, काटेवाडीमध्ये साजरा केला जातोय, कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी आपण पाहतोय। नक्कीच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटेवाडी यांच्या निवासस्थानी दिवाळी पाडवा साजरा केलेला आहे आणि त्यांना भेटण्यासाठी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्याबरोबर खासदार सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार हे देखील कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा भेट घेण्यासाठी किंवा शुभेच्छा स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत मोठ्या संख्येने। खऱ्या अर्थाने ऐन दिवाळीमध्ये या निवडणुका आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने पवार, दोन्ही पवार कुटुंबियांना महत्वाचं म्हणजे जे मतदारांपर्यंत पोहोचता पोहोचण्याचं एक साधन एक देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच कार्यकर्त्यांना नवनाथ आपण पाहतोय की पक्ष फुटीनंतर यावेळेस पहिल्यांदाच अजित पवार हे या ठिकाणी वेगळा पाडवा करताना पाहायला मिळतात। कुटुंब पवार कुटुंब जर आपण पाहिलं तर एकत्रितरित्या सर्व बहिणी असो किंवा सर्व भाऊ असो हे एकत्र येत असतात, भाऊबीज असो, रक्षाबंधन असो, पाडवा असो, एकत्रित साजरा करताना पाहायला मिळत होते। मात्र यंदा आपण ही पहिल्यांदाच अशी दृश्य, दोन दृश्य राष्ट्र आपण पवार कुटुंबाची आपण पाहतोय की दोन दोन ठिकाणी या ठिकाणी हा पाडवा साजरा होतोय। नक्कीच नीलम, दोन ठिकाणी आज आपल्याला पाडवे, पवार कुटुंबियांचे पाडवे साजरे होताना दिसत आहे। इकडे शरद पवार यांचा पाडवा जो आहे तो नेहमीप्रमाणे गोविंद बागे या निवासस्थानी होत आहे, तर दुसरीकडे आज पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवाळी पाडवा जो आहे तो स्वतंत्र घेतलेला आहे, त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी दिवाळी पाडवा जो आहे तो या ठिकाणी भरवलेला आहे आणि यामुळे कुठंतरी आता ऐन दिवाळीमध्ये
दोन पाडवे साजरे होत आहेत आणि कार्यकर्त्यांनी देखील संभ्रम अवस्थेत आहे की कुठल्या पाडव्याला नेमकं कुणाला भेट देण्यासाठी जायचं, शुभेच्छा देण्यासाठी जायचं। आपले प्रतिनिधी रोहन आपल्यासोबत जोडलेले आहेत। नवनाथ थांबा, रोहन जसं नवनाथ म्हणाले की अजूनही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे, अजित पवार यांना सुद्धा तिथले नागरिक जे मानतात, तसं शरद पवार यांना सुद्धा यांचे सुद्धा समर्थक आहेत जे अजित पवार यांच्यासाठी भाऊक आहेत किंवा त्यांच्यासाठी काम सुद्धा करताना पाहायला मिळाले होते। मात्र आता त्यांच्यामध्ये अद्यापही संभ्रम आहे की नेमकं कोणाकडे जायचं, हा पक्षाचा किंवा कोणत्या मतांसाठी किंवा कशासाठी नाही, पण आपली एक पहिल्यापासून कुटुंब असल्यामुळे पहिल्यापासून भेट होत होती किंवा आपल्या आपली जी कामं होती ती अजित पवार किंवा शरद पवार यांच्याकडून होत होती आणि आता हे दोन पाडवे वेगवेगळ्या ठिकाणी होत असताना आपण कोणाकडे जायचं असा प्रश्न आता हा कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय। निश्चितच नीलम, कारण का हा संभ्रम प्रत्येकाच्या मनात आहे, बारामतीकरांच्या आहे, राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे, परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जो पवार कुटुंबियांना मानणारा वर्ग जो आहे तो अजित पवारांवर देखील प्रेम करतो आणि शरद पवारांवर देखील तितकंच प्रेम करतो। मी काल देखील अनेक कार्यकर्त्यांशी बोललो की आता अशा प्रकारे पाडवा वेगळा होतोय, आता कुठला झेंडा हातात घेणार आहे, कोणाला शुभेच्छा देण्यासाठी जाणार आहे, तर अनेकांचं हे मत होतं की आम्ही पहिल्यांदा शरद पवारांना शुभेच्छा देऊ, शरद पवारांची भेट घेऊ, त्यांचे आशीर्वाद घेऊ आणि नंतर काटेवाडीमध्ये जाऊन अजित पवारांना देखील भेटू। त्यामुळे अनेक जण जे आहेत ते या पाडव्याला शुभेच्छा देण्यासाठी दोन्ही पवारांकडे जातील, दोन्ही पवारांचे आशीर्वाद घेतील, दोन्ही पवारांना भेटतील, शुभेच्छा देतील, भेटवस्तू देतील आणि पवार कुटुंबियांना आता राजकीय दृष्ट्या कोणाला मदत करायची, राजकारणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला कोणतं बटन दाबायचं, हा संभ्रम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अनेकांच्या मनामध्ये असणार आहे। बूथवर जाऊन, मतदान केंद्रावरती जाऊन बटन दाबेपर्यंत पवार कुठला निवडायचा, जे वर्षानुवर्षे केवळ पवारांसोबतच आहेत अशांना निश्चितपणाने मोठा संभ्रम जो आहे तो पाहायला मिळणार आहे। अनेकांनी आपण पाहिले की लोकसभा निवडणुकीच्या वेळी सांगितलेलं होतं की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, त्यामुळे अनेक जण जे आहेत ते दादाला विधानसभेमध्ये ठेवण्यासाठी इच्छुक आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्यामुळे म्हणजे पवार सोडून दुसरा उमेदवार तिथं कोणी नाही घुसणार ही त्यांची हे आहे आणि वर्षानुवर्ष अजित पवारांवरती प्रेम करणारे आहेत, वर्षानुवर्ष शरद पवारांवरती देखील तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते जीव लावणारे हे सगळे पवार कुटुंबियांचे कार्यकर्ते, पवार कुटुंबियातील सदस्य आहेत आणि एकत्रित दिवाळी जी आहे ती इथून मागे या सगळ्यांनी पाहिलेली आहे। म्हणजे आपण जर पाहिले दोन वर्षांपूर्वीचे तर शरद पवार यांचे शेजारी अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे सगळे कुटुंबीय जे आहेत ते एकत्रच शुभेच्छा स्वीकारत असे, त्यामुळे मोठी गर्दी त्या ठिकाणी असायची, दिवसभर या रांगा लागलेल्या असायच्या। त्यातून सगळा दिवाळी पाडवा जो आहे तो गोविंद बागेत कार्यकर्ते साजरे करायचे, परंतु यंदा प्रथमच काटेवाडीमध्ये देखील अजित पवारांनी अशा प्रकारचा आहे तो दिवाळी पाडवा साजरा करण्याचं ठरवलेला आहे। शरद पवारांचा वेगळा पाडवा सुरू आहे आणि एकत्रित कुटुंबाचा हा जरी वेगवेगळा पाडवा असला तरी प्रथेप्रमाणे म्हणजे वर्षानुवर्ष ज्या पद्धतीने पवार कुटुंबियांचा अंतर्गत पाडवा असतो, म्हणजे आता हा कार्यकर्त्यांसाठी पाडवा झाला, पवार कुटुंबियांचा अंतर्गत पाडवा म्हणजे पवार कुटुंबातली सगळी सदस्य, मोठा परिवार पवार कुटुंबांचा आहे, जवळपास शरद पवारांना 5-6 भाऊ आहेत, त्यांच्या मुलं मुली हा सगळा गोतावळा जो आहे तो सायंकाळच्या सुमारास एकत्र येतो आणि आज देखील अशी शक्यता आहे की हा परिवार हा गोतावळा एकत्र येईल आणि एकत्र येत असताना अजित पवार देखील जाण्याची भूमिका घेतील अशी शक्यता आहे। आता काही तासामध्ये समजेल की जर का हा सगळा गोतावळा पुणे गोविंद बागेमध्ये एकत्र आला तर अजित पवार या गोतावळ्यामध्ये सहभागी होत आहेत का या सगळ्या कुटुंबियांसोबत। रोहन, आपण या आधी सुद्धा जेव्हा रक्षाबंधन होतं त्यावेळेस सुद्धा आपण याकडे सुद्धा आपलं लक्ष होतं की अजित पवार राखी बांधण्यासाठी जाणार की नाही, त्यावर सुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता। तेव्हा अजित पवार म्हणाले होते की जर मी त्या भागामध्ये जर प्रचारासाठी किंवा त्यावेळेस लाडकी बहीण योजनेसाठी ते फिरत होते, त्यांचा या ठिकाणी त्यांची यात्रा निघालेली होती, त्यावेळेस ते जण म्हणाले होते की जर मी त्या ठिकाणीहून जाणार असाल तर मी त्या ठिकाणी जाईल। सुप्रिया सुळे यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेतली होती की जर ते आले तर आपण राखी बांधणार, म्हणजे कुटुंब म्हणून त्यांचं अद्यापही तितकंच प्रेम तितकाच जिव्हाळा या ठिकाणी पाहायला मिळतो। मात्र आता जर आपण पाहिलं तर दोन पाडवे ही दोन दृश्य अगदी कधीच पवार कुटुंबामध्ये पाहिली गेली नव्हती आणि आता त्यांचे जे समर्थक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांना हे सगळं पाहणं जड जात आहे। खरं बघायला गेलं तर कुटुंब म्हणून किंवा
राजकीय हितस्तंभ जे आहेत ते विस्कटलेले पाहायला मिळतात, कारण का एकदा एकमेकांवरती टीका करायला सुरुवात केली आणि वेगळ्या पद्धतीने राजकारण सुरू झालं तर कुटुंबातील ही घडी जी आहे ती पहिल्यासारखी आता शरद पवार, अजित पवार किंवा सुप्रिया सुळे, अजित पवार या बहीण भावांची आता राहिलेली नाही, परंतु एकत्रित कुटुंब म्हणून एकत्र सगळे बाकीचे जण आले आणि लोकांमध्ये संदेश वेगळा जावा, संदेश पोहोचावा यासाठी अशा प्रकारच्या भेटीगाठी होऊ शकतात, अशा प्रकारे एकत्र येत दिवाळी पाडवा ते साजरे करू शकतात, परंतु पहिल्यासारखी कुटुंब म्हणून आता घडी पाहायला मिळत नाही. अगदी अंतर्गत देखील कलह जो आहे तो पाहायला मिळतोय, परंतु इतर भावंडांसोबत अजित पवारांचं ठीक आहे. श्रीनिवास पवार सर सोडले तर इतर जी भावंड आहेत, पंतप्रधान पवारांची मुलं असतील, इतरांची मुलं, रोहन आपण याकडे आपल्या नजरा असतीलच की अजित पवार गोविंद बागेत जातात की नाही. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी, नवनाथ धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी.